आता भाग लागत म्हणजे तुम्ही त्याचे बाप आहे की कोण आहे? अरे आली 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 येणार का होणार तू तुझ्या बासारखा उगीच काय ते रागू आणि गोडबोड बोलताय सा. आणि अरे केशा तू आणि कुठे गेलो होतास? ह्यांचं ध्यान नाही कामावर म्हणून तुला हात बोलावी लग तर तू कुठे बाबा लई भजन म्हणायला लागलं गाठ पडली म्हणला बाबाकडून मडकी घेऊन येतो अहो तर रंगे आला का मडकी नेली झुंद्र घातलं की नाही किती खाल्ली चांगलं पायलीवर खायला पाहिजे बर केस बाला म्हणून तू या बेड्या कुंभाराची बायको झालीस. हा हा असं काय मी बोलायचं नाही
जगाला येणार ती पोर सारा उगस तुमच्या भोवती असतात का पोर पण संता आम्हाला तर हे एकच पोर आहे या बघा हो असं पुन्हा पुन्हा चिडवू नका अहो ती पोर ना तोंडीवरती ज्ञानदेव सोपान आणि ती मुक्ताबाई Thank you.
संता हीच काय आली वेळे म्हण पाहू तुम्हाला खायचे नाही नाही मला पण सांगायला नाही संता आपल्याला एक पोर हाय आता कसली लाल शेवटच्या कडव्यात किन हाय तुमचं नाव हाय म्हणे गोरा कुंभार माझा नवरा संत हाय की कोण हाय ते मला चांगलं ठाऊक हाय
हरी भक्त चिंटू बाबा का अपमान जी बाबा नाही जाणार त्याकडे हा काही का बपन का गजेंद्र भोकसाला लावून येणार नाही चला बुवा आपण वाड्यावर जाऊया हा आपण चला आम्ही येतो तुम्ही भी चला त्या त्या जाऊया आपल्या कंगणी भजन कसे झाले भजन
का बाई पांडुरंगाचा अभिप्राय ध्यानी नाही का आला अगो त्या दाग त्याबरोबर तुझ्या सारखीचं कसं जीवायचं Yeah.
पैसे पडविला काहीतरी खायला आणते बाळा झोपविते आणि येते हा बस Yeah.
ऐकून देऊळ होणार आज देऊळ. आनंदाला उधाण. आज चकोरा घरी पौर्णिमा यायला निघाली. बाजारात काही नाही. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई सगळी संत मंडळी बघी दादा आपल्याकडे जेवायला येते म्हणाली. पांडुरंग पांडुरंग संत संत अगं या गरीबाच्या घरी आज गंगा उतरणार आहे. जा जा चार भाकरी टा. संत अगं मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू जा. खरंच खरंच आज मला इतका आनंद झालाय.
पांडुरंग पांडुरंग ब्रह्मांड देगा जळी स्थळी काशी पाषाणी सगळीकडे माझा पांडुरंग भरला या ज्ञानोबाच्या उपयोगीत माझा पांडुरंग आहे
मला माझा अजूनही विश्वास पडत नाही. मी नामदेव मी भक्त असते मना दृढ व्हायला लागली. कवळणीचा गर्भवाघात केला भल्या भल्याचा मी पण नाही पण केला पण विठ्ठला पांडुरा का मी अजूनही हरवून जात नाही रे. नामया तल्लीन झालोय तुझ्या भजनात तुझा सूर म्हणजे प्रत्यक्ष माझा पांडुरा. काका पण विषय तसाच राहिला. मग मी म्हटल की सारी भट्टी आणली यातलं कच्च कोंड रे पक्क कोंड. आता निघण्यात आपणच घ्यावा. अहो जवेरिया पुढे ठेवीर्या रत्ने त्याचे बोलवण होईल घेते. काहीतरी साहेब त्या परब्रह्माची आपण सारी लेकर आहोत. सारी त्याच्या हातच्या मडकी. कुणाची माती कच्ची तर कुणाची पक्की. अहंकार जेवढा जास्त तेवढे कच्चेपणा जास्त. पांडुरंग पांडुरंग असं म्हणता तर मग भूल त्या सापडली. नाही गेला जरा रागवून गेला.
बाळानो हात धुवून घ्या. Thank you.
द्यावं, दागिन्यांना मळवावं असं खूप वाटतं. पण चला आता आम्ही माझी तुळवायला घेऊया. मी पाणी आणते, साखर पडू सरका. तुला लागतो भजनाची गोळी आवण या पांडुरंगाची. जय हरी. चला चला कामाला लागते. रडायला लागला तर खेळवा, नाही तर तुमचं ध्यान असतं बरं तिकडे. येते मी. हो बर बर. बाळा बघा येते मी. हो हो हो. हा पैसे मुला मोर खाई चाला चाला खा पाणी मी झुंबार होणार ना. होणार सोन्या खूप मडकी करणार ना. होणार आता कामाला लागू. मी माती तुरवतो, भजन म्हणतो, माती तुरवतो गप्प वशाचा. आले माझे सोन्या. आले 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 इथं बसायचं. मी माती तुरवतो. हा पाच Thank you.
जबार दिली तू सगळ्यांची अक्का झाली आहेस का मग काय करणार मोठी म्हणतो पोरांसारखी वागायला लागली की पोरांना तोड वावं लागतं पांडुरंग पांडुरंग हॅलो पांडुरंग ही तुझी भक्त मंडळी माझी पूजेष्टा करत आहे आणि तुम्ही तिकडे असलेली भक्त का
काका हिणवण्यासाठी नाही बोलला। Thank you.
गेले कित्येक दिवस दोघांनी मिळून माती पिसवली नाही. अगं या मातीला सुद्धा आमचं गाणं ऐकायची सवय झाली. माझं गाणं कवा ठरवलं? संता यात मला काहीही वावग वाटत नाही. हे बघा माझ्याजवळ येऊ नका. पांडुरंगाची शपथ आहे. त्या दिवशी तुम्हाला पांडुरंगाची शपथ घातली आणि शरीराला पण मनाला मात्र दूर जाऊ नको. संता रिकामा वेळ घालून बसू नका.
तर काही सोसवतच नाही. अरे तो दिवस झाल्यापासून आम्हाला रात्री झोप येत नाही. नुसता तोच विचार तोच विचार. म्हणून म्हटलं आज जाऊन त्या माऊलीचं तुला सांगवत राहायचं. ह्या पाप्याला त्या अपराधासाठी देहांतरची शिक्षा द्यावी असं आम्ही गावकीस म्हटलं. अरे कित्रे सगळे ग्राम शिकले का ते सावकाराची सुद्धा बोबडी वळली. खालच्या लोकांनी थोडा आवाज केला तर म्हणे याच्या घरात निवृत्ती ज्ञानदेव सोपान भजनाला आहे का. आणि त्या ज्ञानदेवाला म्हणे रेड्याच्या तोंडातून वेद बनवले. आम्ही माणूस असून घेत येत नाही. आणि रेडा काय म्हणणार कपाल. अरे अज्ञानी लोक आहेत खरं त्या आळंदीत काय घडलं देव नाही. अरे हे अज्ञानी लोक यांचं अज्ञान कधी दूर होणार आणि आमचे दिवस येणार. ही गणी आहे ते डोळे मार कन्या. अरे आम्ही इथं कुणाचं सांत्वन करायला आलो आहोत. त्या माऊलीच. अरे मग त्या माऊलीला जरा बाहेर बोला. आम्हाला तिचं सांत्वन करू द्या रे. रुजी रुजी गज्जा राहत पाठ्या धाक मारूया. त्या माऊलीला थोडासा विरंगळा लावावा म्हणून आम्ही गाऊया. चालेल चालेल. एखादी गवळण म्हणतो ही होई दादा. Thank you.
ती कशी एक नाही म्हणून बोली एका मारी ग्रहाची पत्नी म्हणून नातार आहेस का तू? अगं एक दिवस पस्तावची आता गावतीत मी त्याची बाजू घेतली म्हणून विमानतळाची शिक्षा झाली असती त्याला. एक दिवस तुम्हाला माझ्या गाडी आशा मी आणि रामी
मुंगी पुण्यात होऊन जाणार आणि तुझा जो श्वास केला म्हणजे काही झालं तरी गोरोबा पुरुष आहे काय विसरतील म्या तिला बाळ माझ्या बाळासारखं बनवी पडेल ते काम करेल म्या स्वतःच्या घरात मोलकरीण होणार आहे पुरी मोलकरीण होणार सवत एकदा घरी आली की जीव नकोसा होईल ही सक्की बहीण असली तरी सुद्धा नाही बाबा नाही माझी दाखी तशी नाही सुख दिला हे घरट पुन्हा हस्त खेळत भाव मनाला लावून घेऊ नकोस कोरी तुझ्या मनाचा तो होईल कामेला मी समजावी मोठ्या बहिणीला पत्रात घे तिची आई हो म्हणून सांगेन तिला संता सार विपरीत वाटते ग विपरीत वाटते गुरुबा सारखा निर्लय संत त्याच्यावर गाव विकारण बोल हवे तुझं लग्न केलं म्हणून गाव कुठे टावाटे करतील तो सगळा विचार मनात आला की जीत खचून जातो तोरी जीत बाबा आपण वारकरी मला सांगा ओरवडा म्हणजे जीवन
काय बापो जाऊ बापू आपण ग्रस्ताश्रमे आहात नि पुत्रिकाला नरक मिळतो सगळे सडे काय म्हणते पांडुरंगा माजोजरा सासरा आणि बाबा त्याचे पायी असेल ना तर आम्हा नरकही भला पाण जाऊ बापू तुमच्या बरोबर मी काय वाद घालणार पण पण संताला पत्नी म्हणून स्वीकार कर तिच्या असून चूक झाली तर मी माफ घे माफ पाय कसले जाता हा लोभ अजूनही सुटला नाही का अहो मातीचा घडा पळून पळून पळणार किती शास्त्री बोला मूळ होण मरण सगळे त्याच्या हातची मूळ मी मारलं असं संताला वाटत की परोपरीनं समजावण्याचा प्रयत्न केला पण तिची समजूतच पटत नाही माझी सावली सुद्धा तिला विचारली विचार केला असं का पाखरासाठी एकमेकावर माया करणारी आपण ध्यानी आलं या माणसाच्या मुळातून सुटावं अशी त्याची इच्छा बाबा आता वासना संपली वासनेत यातन असतात निरपेक्ष भाव परब्रह्म तुमच्या दारी येईल बरोबर मी पुन्हा सांगतो वंश वाढवायला चौथारा मूल आपलं नाव राहायला हवं आमचा वंश तो अखंड वंश तो कसा बरं कुंटेन नुसतं पशु पक्ष्यांसारखं जिणं म्हणजे जगणं तुम्हाला प्रपंच आहे चौथारा नाव राहायला नको बाबा पुन्हा त्या उपचारात मला गुंतवू नका पाश तुटतील तेवढे बघ पटलंच मी आपले पाय धरलो खरंच खरंच मला आता त्या मोहात गुंतवू नका मी कुणाचीही निंदा करत नाही पण संता ही आता माझी परमार्थाची गुरुच आहे तिनंच मला या मोहातून सोडवलं तिनंच मला या मोहातून सोडवलं बरोबर बरोबर आपण पांडुरंगाचे भात भक्त आहात बरोबर आपल्याला पांडुरंगाची शपथ आहे माझी दुसरी विनंती तरी मोडू नका माझ्या धाकट्या मुलीला रमेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करा बरोबर पांडुरंगा पांडुरंगा रे पुन्हा रंग पुन्हा संसार किती पैसा पाहतील तू माझी किती हाल करशील तू तुझ्या भक्ताचे तुझी शपथ होती जिथं मला विरक्ती दाखवली आणि तुझी ही शपथ मला पुन्हा मोहजा तू पाहते आहे तू हट्टी आहेस ना तू हट्टी आहेस ना तसा मी मी हट्टी आहे पुन्हा मला तुझी शपथ मी घातली तरी मी त्याला भीक घालणार नाही माझा हट्ट पाहस तू आपले मनात असेल तसं करा गोरोबा गोरोबा आम्ही रोज सकाळ संध्याकाळ निंदा करतो चंद घरी करतो पण याला
कुठून हात आले दगडीचा हे रंगडा गावच्या पाटवर समोर हातात thank you.
ऐकायला काय गळा लागतो कसं मी म्हणलं की भजन कोण लागत या मनाचे पुरस्कार मनाचे भजन पाच शब्द आठ नालू जगदीश्वर संधी कधी मन नवे भरकटाय लागला मन जिंकायला ते ऋषी मुनींनाही साध्य झाले नाही ते आमच्या साठ्यांची काय पाण पाण संताबाई चला कामाला जायचं आहे ना सर्विस बघा आपण जा बाई पाण रामाई खरंच बघ हा आम्ही दुपार झाला जेवण तेव्हा तू बघ जेवणा कधीच मिळायचं नाही
निराशा नको निराशा नको। हा गुरु समा माया दाखवली पाहिजे म्हणजे भगवंत आनंद तुमच्या मनातील काही सिद्ध आपलं असतील ते सिद्ध होणार नाही साध्य होणार नाही परंतु पुत्र रक्त होईल निश्चित काय बोलताय सा
नव्हे सांगा तुला सारं काही ठाऊक मी केव्हाच या खोट्या मुळातून बाजूला झाली. आता माया माया जळात मला पुन्हा गुंतू नकोस. तुम्ही तिचं कशाला मनावर आपण दोघांनी समजून घ्यायला हवं. हा म्या सांगेन तस वागायचं. हो तू सांगेन तसंच वागेन. बर आज द्वादशी कुटुंबाचं काय काढून घेतलं एवढे तस वाटते बघ. हा काल तुझी एकादशी झाली. एकादशी पंढरी नाम गजरानं दुमदुमली असेल नाही रे विठुराय. पहा ती पंढरी माझ्या डोळ्यात. Bye.
वासने पाई वासने पाई या हाताला कवडी बोल ते हाता पिसत झाला दुर्बा दुर्बा कायमचा पशु झाला नाही नाही ज्या हाताने अपराध केले ते हात आज मी तुझ्या त्यांनी अपराध करून टाकणार पांडुरंगा छोटी कवडी बोल ते हाता या हाताला पिसत पडला ना मग हा पवित्र कसला नको बाबा
राहायला कुठं आहे म्हणजे विराट कुठे ठेवलंय सगळ्याच्या पाठीवर आमचं विराट माऊली तुम्ही विराट तर तुमच्या पडद्यात हा बाबा हा हे असली विचारते तर केशा ह्या ना म्हणाव की तू पाठचा लावलं तू पाठचा लई विराट विराट आव हा येतो जो बेटे ज्ञानापरी इलाके
पांडुरंगा
या विद्वानाचं असंच असतं, तुझी कृपाच त्यांना कळत नाही. म्हणून मी ठरवलंय सावकाराचा ऋण, सावकाराचं ऋण मी माझ्या या हाताने. पण देवा या खोट्या हातानं कसं र फेडू. त्यासाठीच मी इथं आलो, आम्ही तुमच्या भट्टीवर काम पंढरीची. हो पंढरीची म्हणजे माझ्या माहेरची. पांडुरंग पांडुरंग हो इटू कुंभार आणि तिचं नाव आणि रकमाई. संडा गोळ पाणी देत्या लांबून आली ना बिचारी. राम राम बाबा, राम राम, राम राम. हा झालं का बोल ना. कवी हसतात का कवी नुसतात का. अरे देवाचं नाव ठेवून कुठं काम करत असत का. तसं ना, मी रात्रभर काम करेन पण सावकाराची मटकी खडवेन. पण केशवा बघ, नवरा बायको कशी एकमेकात मिसळून गेले. जशी जशी एक आत्मा आणि दोन शरीर. जा बाळा कामाला लाग, आपलं घर म्हणून राहा, तुझा बाप ठेवू नका. केशवा आपण उड्यावर जाऊन येऊ. चला तुझा बाप ठेवू नका बाळांनो. विठ्ठल तुमचं भलं करू.
तो दगडाचे हाल हो दगड मारला तरी पण फुटत नाही हो असं म्हणतो मातीला सुद्धा दगड पण आले ही सारी त्या पांडुरंगाची कृपा ही माझी कृपा आहे मी भट्टी चोख लावली मी निकाला लावला रात दिवस सांगले तवा पुन्हा भट्टी अशी खट्टर झाली अरे तुम्ही तुम्ही त्या पांडुरंगाची कृपा म्हणता काय भट्टी काय म्हणाल तुम्हाला अरे गबन लगाय लगाय गाय मोठाला इशारा केशवा अरे असे टाकून बोलू नको त्याला जर हे कळलं असतं की ही सारी कृपा त्या पांडुरंगाची आहे तर तो असा फुलला असता का बघ कशी असली बघ पांडुरंग तू असं काही बोलला ना की हसायला लागते याला वाटतं आपण अरे मी म्हटलं की बुद्धी हे कौशल्य त्या पांडुरंगानेच तुम्हाला नाही का दिलं नाही त्याला मी कधीही बघितला नाही माझ्या भावाने मला भट्टी लावायला शिकवलं असा अहंकार धरू नये अरे तुझ्या त्यांच्या विठ्ठलात फरक तो काय नाही नाही मीच तो विठ्ठल पांडुरंग पांडुरंग आता तू स्वतःला विठ्ठल म्हणू लागला असत पांडुरंग आता पाहिलं मी तुम्हाला म्हटलं होत ना की असंच बोलतो म्हणून पण मी भाकरी खायला नाही म्हणत नाही पण पंढरीतला म्हणून आणि एवढा अहंकार करतो काय Thank you.
माझ्या अंगणी सडून मुहूर्ताची घडी सापडली. अरे तुम्ही सगळी मंडळी पंढरपूर सोडून इथे ते डोकी करे तुझे बाबा. आमचा विठोबा मंडळीत राहिला नाही. जो तो भक्त येतो त्याला विठोबा मंडळीत दिसत नाही. रावळी रखमाई पण नाही म्हणून त्या आमच्या अभ्यासाचा इथं आला. संता संता आपला नामया नामया असा खेळ रे मला आली कधी. हा हा संता तोडफोड करते लांबून आले विचार काय या दिवशी काय की निघून गेला जेवणामधला सगळी उठून जात का नाही बोल लागले माझ्या जीवाने. माझ्या जीवाने लागले रे नामया. नामया तुझा अधिकार मला का ठाऊ नाही काका. मला कळलं माझा अहंकार गळला म्हणून मी आपल्या दारी आलो. माझ्या कीर्तनी नाचायला पाठवून दिसेना का काका. लहानपणापासून नामया असाच हट्टी आहे एवढा सांगू. आईनं विठ्ठलाला नैवेद्य म्हणून त्याच्याजवळ खीर दिली. हा पांडुरंगाच्या मूर्तीकडे गेला खीरचा नैवेद्य दाखवला आणि देवासमोर हट्ट धरला. विठ्ठला माझे बाप्पा माझी खीर खा नाहीतर मी इथंच प्राणत्याग करेन. पांडुरंगाला सगळं पान प्रगट होऊन ती खीर खावी तेव्हा कुठं हा नाम्या घरी आला. ज्याच्यावर प्रेम करायचं त्याच्यावर लागवायचा हा प्रश्न करू बघा. यावेळी मी हट्टच केलं. मी विठ्ठलाला विचारलं कुठं कुठला आहे मग मला दृष्टांत झाला. नामया ते डोकीला कुंभाराच्या अंगणात मी गडकी मडकी करीत असतो. भक्ताच्या घरी दाग झालाय रे तुझा पाठ ठरवून खरंच बरोबर साया मायाचा महाराज कुंभाराचा पांडुरंग तुम्ही आम्हाला भेटवला. आता आता या जगाला कळेल की पांडुरंग हेच इच्छा होती बाबा. देव ही काही कुणाची मिळास नाही ना जातीची ना धर्माची. देव हे फक्त एक तत्व आहे एकमेकावर माया करा असं सांगणार एकमेव तत्व. गुरुबा काका लागू नका. गर्वाने माणूस मोठा होत नाही लहान मात्र होतो. मी हा गर्वाने बांधलेला आपण रिकामा केला. प्रत्यक्ष पांडुरंग आपल्या घरी कामाला आला. पांडुरंग पांडुरंग आणि माझ्या घरी काका काका म्हणून कामदेव इथे आला. मग कदाचित ती सोंगणी आणि तोच विठ्ठल असेल. पांडुरंग तू माझ्या घरी कामाला आलास या पामराच्या घरी. पांडुरंग पांडुरंग मी कसा उत्तराय हो माय बाबा तुझा कसा उत्तराय हो. पण देवा तू एक आहे की कुठं नाही सदालास. आज त्या विठ्ठलाचे किती रुपये आठवत आहे म्हणतात. तो गजेंद्राचा सखा झाला. तो द्रौपदीचा बंधू झाला. भक्ताच्या काजा आला. तो आमच्या घरोबाच्या माती उभा केला. आज मी त्याच गोकुळाचं रूप आलो. तो श्रीहरी सगुण होऊन पुढे आला. पाऊ जाने दो
ब्रह्मानंद टाळी लावावी असा अमृत आहे. हे पांडुरंगा आमच्या गौरवाचे महाग असा मान कठोर झाला. कबीराचे शिले मिळते, द्रौपदीचा बंधू होऊन तू तिच्या रक्षणाला आला. तुझी उदारता काय वर्णवी, मग आमच्या गौरवाला दूर का सांगू? आम्ही भक्त मंडळी तुझं नाव कसं घ्याव, कसं या जगाला सांगावं की तू उदार आहे, दयामंत आहे.
तुमच्या पतीचा हात दिला लई उपकार केले आपल्या भक्तात भक्ताला तेवढं समजलं विश्व निर्माण केले तो तुझा मूल का देत नाही अगं पण आपण त्याला गजेंद्रासारखं बोलावे नाही द्रौपदी सारखी आई देणार नाही आज मी पहिल्यांदाच तुझ्यासाठी त्याला आई देणार माय बाप्पा अरे या नश्वर संसारात मला आता रस नाही मला भोपार दे एवढीच एक इच्छा त्याप्रमाणे प्रपंचात जे माझे सवंगडी आहेत त्यांना त्यांचे दान देऊन टाळ